हॅलो फ्रेंड्स, मी शलाका। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी कच्च्या कैरीचे आंबट गोड लोणचे। चला तर मग बघूया श्री स्वामी समर्थ। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। मी ते ही एक एवढी कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून अशा प्रकारे त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला एक वाटी गूळ, जर तुम्हाला गोड कमी हवे असेल तर तुम्ही थोडा गूळ कमी घेऊ शकता। 2 चमचे राईची डाळ, 1/2 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद आणि 2 चमचे तेल। आता मी गॅस ऑन करून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे। आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया। तेल भरून झालेलं आहे। आता मी गॅस ऑफ करते। त्याच्यामध्ये हिंग, राईची डाळ, हळद हे सर्व मिक्स करून घेऊया। फोडणी करपू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे। आता गॅस ऑन करूया। त्याच्यामध्ये लाल तिखट, आपली हळद, राईची डाळ आणि लाल तिखट चांगला मिक्स झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता कच्च्या कैरीचे पीसेस टाकून घेऊया आणि छान प्रकारे मिक्स करूया, जेणेकरून तो सगळा मसाला त्या कैरीच्या फोडीना लागेल। आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। आता आपण हा गूळ त्याच्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया, जेणेकरून गूळ वितळेल। गॅसची फ्लेम मी इथे मध्यम आचेवरच ठेवलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपला गूळ हळूहळू वितळत चाललेला आहे। आता त्याच्यामध्ये मीठ घालूया। आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण झाकण ठेवून 1-5 मिनिट आपण त्याला वाफ येऊन देऊया, जेणेकरून आपल्या कैरीच्या फोडी मस्तपैकी शिजतील। अजून 2 मिनिटं आपण एक झाकण ठेवून देऊया। मध्ये मध्ये आपण त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही। एक 2 ते 3 मिनिटं आपण याला अजून शिजवून घेऊया। आपल्या कैरीच्या फोडी छान शिजलेल्या आहेत। अशा प्रकारे आपलं कैरीचं आंबट गोड लोणचं तयार आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। जेवताना तोंडी लावण्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे। पटकन आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।